पर ना इसका खुनखार है। आंखों की पुतली पढ़ना चाहिए है इसका। इस पर 24 घंटे नजर रखना। आगा भाई क्या बात की रे, उसने कंप्लेंट वापस ले ली। गिड़गिड़ाया था साहब। काय करतेस तू? रूम आवरते देवांश। ते दिसतंय मला, पण का करतेस? कारण मला देवांशने सांगितलं त्यांची लाडकी वाईफ येणार आहे ना आता घरी, म्हणून त्यांनी सांगितलं की तिला अशी रूम आवडत नाही, अंजली आहे आणि अंजली तुम्हाला क्लीन करून दे, म्हणून मी त्यांची रूम आवरती। देवांशला नक्की काय झालंय ना हेच कळत नाहीये मला। त्या सईला याच्यापासून लांब करण्याचे एवढे प्रयत्न करते मी, पण हा अजून तिच्या जवळ जात चाललाय। आपण त्या विक्रमच्या हेल्पने त्या दोघांमध्ये डिस्टन्स आणण्याचा प्रयत्न केला, पण काय झालं? नथिंग, काही झालेलं नाही। ती सई गेली खरी या घरातून, पण त्या दोघांचं रिलेशन ते अजून तसंच आहे। नाही मॅम, आपले ना प्रत्येक प्लॅन फेल होत आहेत। नाही, असं फेल होऊन चालणार नाही। खूप मुश्किलीने मी तिला या घराबाहेर काढली होती, त्या एवढ्या इझिली तिला घरात येऊ नाही देणार। काही करून ती सई या घरात येता कामा नये, मला तिचं तोंडही बघायचं नाही। आई, 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 काय ग? मला सांग ना यातली कोणती साडी नेसू? अगं कुठलीही नेस, तुला सगळ्या साड्या छान दिसतात। आई सांग ना, मला नाही कळत आहे। बर, हा ही कशी वाटेल? ही नको, या आधी नेसली मी साडी। बर मग ही, ही नाही, हा रंग देवांश सरांना नाही आला। अच्छा, म्हणजे हे सगळं देवांश रावांसाठी चाललंय तर? आई सांग ना प्लीज सांग। देवांश रावांना जो रंग आवडतो त्या रंगाची साडी नेस। तोच विचार चालू आहे, पण मी कन्फ्यूज होतीये। आई तू हा जो काही लेप वगैरे लावलायस ना चेहऱ्याला, त्याने तुझा चेहरा उजळलाय। नाही म्हणजे मला काही फार फरक पडलाय तुझ्या तसं वाटत नाहीये, पण तू जे काही केलंयस ना ते पुरेस आहे। आता अजून साडी कुठली नेसू यामध्ये एवढा वेळ वाया घालवायची काही गरज नाहीये। ए तुला काय करायचंय रे? तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस? शांत बस ना मंद। अगं पण तू नेहमीच म्हणतेस ना की माणसाच्या चेहऱ्यापेक्षा त्याचं मन सुंदर असायला हवं। मग ते तर असायलाच पाहिजे, आणि ते विचार पण खरे, पण कधी जर मला छान दिसावं वाटलं तर तुला काय प्रॉब्लेम? मला कशाला काही प्रॉब्लेम असायला हवा? फक्त तू हे जे काही करतेस ते जिजूंनी नोटीस केलं म्हणजे झालं, नाही तर तुझे सगळे कष्ट वाया जातील। करतील नोटीस, तू आमच्यात पडू नकोस। मला काही तुमच्यात पडायचं वगैरे नाहीये, मी फक्त ऍडवाइस दिला। तुला मागितलं का ऍडवाइस मी? नाही ना। मी देणार। अरे 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 अरे, तुम्ही दोघं काय भांडताय सारखे लहान मुलासारखे? चला कुठे मामा, एक मिनिट। देवांश सर, हॅलो। हॅलो, हाय सई। हा सर बोला। आता जिजूंनाच विचार कुठली साडी नेसू ते। ए काय म्हणाला वरून? काही नाही, तुम्ही येताय ना आज इकडे, त्यामुळे कोणती साडी नेसू ते कळत नाही। सिरियसली? यु नो व्हॉट,
इकडे पण सेम कन्फ्युजन आहे मला, कळतच नाहीये कुठले कपडे घाल. पण सई तुम्ही असतात तर किती सॉर्टेड असतं ना सगळं, तुम्ही मला कपडे काढून दिले असते, मी घातले असते. बाय द वे सई, तुमचा आवडता रंग कुठला का? तुम्हाला माहित नाहीये मला कोणता कलर आवडतो? नाही. काय सर तुम्ही साध्या बायकोच्या आवडी निवडी तुम्हाला माहित नाही? अहो आता आता नाही माहिती, पण आता विचारतोय ना. आता विचारलं तर सांगा ना कुठला आहे तुमचा फेवरेट कलर. नाही सांगणार. ए अहो अहो प्लीज बायको अहो, रागवू नका ना आता असं. तुम्हाला आठवतोय मी जेव्हा आता तुमच्या हातात रिंग घातली होती तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर कशी स्माईल होती? तशी स्माईल मला आता तुमच्या चेहऱ्यावर बघायची आहे. आता जेव्हा तुम्हाला घ्यायला येईल ना तेव्हा छान असं हसत हसत यायचं आहे घरी आपल्या परत. आय लव्ह यू साई. व्हॉट काय करताय? पुढे बोला. हो आहेत ना मामा मामी आई वरून सगळे इथे जवळच आहेत. सो व्हॉट, नवरा आहे मी तुमचा. आपल्या नवऱ्यासमोर प्रेम व्यक्त करायला कसली लाज, कोणाची लाज? बिंदास बोला बोला. आय लव्ह यू सर प्लीज ना. काय ग ताई काय झालं? होय बा, असं काही आहे का की जे चार चौघामध्ये बोलता येणार नाही? मधू वरुण दोघांना नवरा बायकांना मन मोकळेपणानं बोलू दे, चला आपण इथून जाऊया. बोला बोला. काय सई काय 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 चाललंय, काय झालं बोला ना. सर प्लीज ना छळू नका, मी घरी आले की बोले. नक्की? हो. ओके देन येतोय मी लवकरच. लवकर या मी वाट बघते. आणि हो तुम्ही यायच्या आधी मी आणि आई मंदिरात जातोय. फर्स्ट क्लास, लवकर देवळात जाऊन या, तोपर्यंत मी पण पोहोचतोच. ओके बाय, सी यू. बाय बाय. नाही नाही काहीही झालं तरीही सई सासरी जाता कामा नये, माझ्या लेकीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता सईला थांबवण्यासाठी मलाच काहीतरी करावं.